हॅलो, नमस्कार. मी रंजना. तर हे सर्वांच्या ओळखीचे आहेतच, त्याला कंटोले म्हणतात. अरे बघा, आजही भाजी मी इथे बनवणार आहे. अगदी ताजे आहेत ते, आणि आपण सर्वजण सीझनेबल फळ किंवा सीझनेबल भाज्या खायला पाहिजे. तर आता मार्केटमध्ये खूप खूप साऱ्या प्रमाणामध्ये हे कंटोले वेलवर्गीय पीक हे खूप यायला लागतं. पाऊस पडल्यानंतर हे आता मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत. तर आज इथे मी दाखवणार आहे कंटोल्याची भाजी. तर इथे मी जवळजवळ 1 किलो कंटोले आहेत, आणि इथे याला साहित्य लागणारे मला 2 कांदे, आणि हे पूर्ण लसूण घेणारे मी इथे, आणि फोडणीसाठी आपल्याला तिखट आणि हळद वगैरे मीठ लागणार आहे. तर आधी मी स्वच्छ धुवून व्यवस्थित हे कांदे लसूण साफ करून आणि हे स्वच्छ धुवून व्यवस्थित कापून घेणार आहे. उभ्या साईज मध्ये कापणार आहे मी हे सर्व. हे बघा, इथे संपूर्ण कंटोले मी स्वच्छ धुवून आणि हे असे कापून घेतलेले, मी संपूर्ण असे उभे कापलेले आहे, आणि याच्यामधलं बी मी काढलेलं नाही. बघा, कंटोले मी इथे कापून घेतलेले आहे. इथे कांदा आणि एवढे लसणाच्या पाकळ्या आणि इथे थोडीशी कोथिंबीर, आणि ते फोडणीसाठी मी एकीकडे कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 3 चमचे तेल ठेवलेलं आहे गरम करत. तर चला आपण कंटोल्याला फोडणी देऊया. तर हे बघा, इथे 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. ते गरम झालेलं आहे छान. त्यामध्ये मी 2 चमचे टाकणार आहे, छोटे 2 चमचे टाकणार आहे जिरं. त्यानंतर अर्धा चमचा मी त्या घातलेला आहे तिथे हिंग, आणि हिंग चांगला तळतळल्यानंतर इथे मी घातणार आहे लसूण. लसूण थोडासा अगदी झालेला आहे, आणि आता इथे घालणार आहे मी कांदा. तर इथे 2 कांदे मी मोठे घेतलेले आहे, कारण कंटोले जास्त आहेत माझे. तुम्ही तुमच्या कंटोल्याच्या अंदाजाप्रमाणे कांदा घाला. त्याच्यात थोडस मीठ घालणार आहे मी, आणि याला छान परतवून घेणार आहे, कारण मिठामुळे कांदा पटकन शिजला जातो. आपण जास्त प्रमाणात तेल वापरत नाही, मग कांदा शिजवायला थोडासा वेळ लागतो, म्हणून थोडस त्याच्यामध्ये मीठ घालायचंय. कांदा पटकन आपला शिजला जातो. इथे हळद घातलेली आहे मी, आणि आता इथे जो मसाला वापरणार आहे, तर जो चिकन मटनच्या रश्श्याला मी जो मसाला वापरते तो इथे घेतलेला आहे मी. हे बघा, 1.5 टीस्पून आहे हा, आणि हाही याच्यामध्ये छान असा व्यवस्थित थोडासा मिक्स करणार आहे. आणि आता इथे मी टाकणार आहे आपले बारीक व्यवस्थित उभे कापून घेतलेले कंटोले. तर कंटोल्याची भाजी पातळ सुद्धा होती, मी त्या सुकी बनवणार आहे, आणि याच्यामध्ये आपण पाणी अजिबात मी टाकणार नाहीये. व्यवस्थित वाफेवरतीच हे कंटोले छान होणार आहे. पण आता हे सर्व मिक्स केल्यानंतर, मीठ वगैरे घातल्यानंतर, इथे व्यवस्थित कमी गॅसवर मी ठेवणार आहे याला. आता सध्या गॅस फुल आहे. हे बघा, व्यवस्थित मी मिक्स करून घेते, आणि याच्यामध्ये परत एकदा मीठ घालून आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करणार आहे. अतिशय भाजी छान होते, नक्की करून बघा. तर इथे मी घालणार आहे आता सगळीपुरतं मीठ. अगदी कमी गॅस करून ह्याच्यावरती पॅक व्यवस्थित झाकण ठेवून देणार आहे. इथे मी कोथिंबीर घालते, आणि ह्याच्यावरती झाकण पॅक ठेवून देणार आहे. आणि गॅस मी आता कमी केलेला आहे. 10 मिनिटानंतर मी परत झाकण खोलणार. तरी बघा, इथे बघा व्यवस्थित झालेली आहे. हे बघा, व्यवस्थित शिजलेली. आता या स्टेजला इथे थोडेशा अगदी मी 10-15 शेंगदाणे भाजलेले जाडसर कुटून घेतलेले आहे. मला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका, पण हे त्याच्यामध्ये अतिशय छान लागतंय भाजीमध्ये, नक्की टाकून बघा. तर इथे आपली कंटोल्याची भाजी छान तयार झालेली आहे. आपण सुक्की भाजी बनवलेली आहे ही. ते गरमागरम आपली बघा कंटोल्याची भाजी तयार आहे. अगदी एक थेंबही पाणी न टाकता अतिशय छान ही भाजी झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जाडसर कुटलेले शेंगदाणे पण एकदम छान लागतात. सीझनेबल भाजी आहे, सर्वांसाठी खूप उत्तम आहे. तर नक्की ट्राय करा. आणि आजची भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आणि भेटूया अशीच परत एका नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.